ह्या चित्रपटाची टीम ही भरपूर मोठी आहे, मग चित्रपटाच्या वेळी कसं वातावरण कसं होतं सेटवरती, कारण सिनियर्स पण भरपूर आहेत त्याच्यात. अरे कमाल आहेत सगळे, 101 म्हणजे अवली लोक आहेत खरं तर ही सगळी. आणि या सगळ्यांना आत्ता आम्ही दोघं बोलतोय पण या सगळ्यांना आम्ही तुमच्या समोर लवकरात लवकर आणणार आहोत, कारण म्हणजे तुम्ही बघाच, प्रत्येक ऍक्टर हा आउटस्टँडिंग ऍक्टर आहे. म्हणजे सुलभाताई बरोबर मला काम करायची इच्छा होती, शुभांगी मावशी बरोबर तर काम करायची खूप आधीपासून इच्छा होती जी आज पूर्ण झाली आहे, आणि त्याचबरोबरीनं संजय मोने सर आहेत, किंवा सिद्धार्थ बोडके, रसिका, आपला सम्या म्हणजे समीर आणि आकांक्षा, हे कमाल ऍक्टर्स आहेत यार, हे फार भारी आहेत. आणि आय एम सो शुअर की त्यांनी ज्या बारक्या बारक्या जागा काढलेल्या आहेत ना, त्या तुम्हाला भयंकर आवडणार आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर. असं मरीन लाईन्स वर शूट केलेलं आहे, तर कसं ते होतं की तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता की लोक तुला बघतायत? छान. आता लोकांनी बघणं हे इट्स बिकम अ रुटीन ना नाव, की त्यामुळे त्याचं फार अप्रूप. म्हणजे ऍक्टर म्हणून तुम्हाला स्वतःला आउटडोर आवडतं का इनडोर मध्ये शूटिंग करणं? कारण थोडस लोक बघतायत तर थोडं आपण कॉन्शियस होतो वगैरे. मला आउटडोर शूट आवडतात कारण तुमचे काहीच पैसे खर्च होत नाहीत आउटडोर शूट. आणि आम्ही बाहेर काम करत असताना जर का लोक बघत नसतील तर भीतीदायक गोष्ट आहे ना खरं तर. आणि मला आवडतं, मला उलट जितके डोळे मिळतायत तितके मला कमीच वाटतात. मला वाटतं सगळ्यांनी मला बघावं, मला वाटतं सगळ्यांनी माझं काम बघावं. त्यांना आवडेल नाही आवडेल हे ते ठरवतील नंतर, पण बघावं सगळ्यांनी. मी ऍक्टिंग करत असतानाही त्यांनी बघावं, आणि मी जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसेन तेव्हाही सगळ्यांनी बघावं. हे दिस इज माय जॉब, हे माझं आयुष्य आहे. तुम्ही दोघंही आता ह्या प्रोफेशनल म्हणजे हिंदीमध्येही भरपूर चांगला काम करताय, मराठीत चांगलं करताय, मग तुम्हाला सुखांचं असं आहे का एखादी भूमिका आता मला करायची आहे असं काही डोक्यात आहे का दोघांच्याही? नाही, माझ्या असं काही डोक्यात नाही आहे. मला असं वाटतं की जशी मी पुढे जाईन, जसं जसं होत जाईल तसं तसं आय विल टेक लाईफ ॲज इट कम्स. कारण एनिवे आपण ठरवलेलं काही कधी कधी घडत नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की देर इज नो पॉईंट इन डिसायडिंग. पण ऑफकोर्स अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी केल्या नाही आहेत, त्या सगळ्या मला करून नक्कीच पाहिजे. मला भूमिका तर खूप करायच्या आहेत, बऱ्याच साऱ्या करायच्या आहेत. पण मी आत्ता इथलं सांगायचं तर मी सईबरोबर मित्र झालेलो आहे, तिचा मी तिचा रोमॅन्टिक पार्टनर झालो आहे. मला वाटतंय आम्ही कदाचित भाऊ बहीणही करू असं मला, आम्ही करू ना, चांगलं करू असं काहीतरी भारी. हा, एक हरकत नाही, एक रोड ट्रिप फिल्म करायची आहे मला सई बरोबर. फक्त आपण भाऊ बहीण झालो तर मला स्किन ट्रीटमेंट घ्यायला लागेल तुझ्या रंगाला मॅच करण्यासाठी. स्किन केअर रुटीन सांगा ना सर. मी इंटरव्ह्यू घेताना सई घ्यायला लागले, आन्सर देत होता काही नाही, ते उगा आपले विचारते, डाळीचं पीठ लाव. चला, सिद्धार्थ चांदेकरच्या गोळीबाणाचं आपल्याला रहस्य कळलेलं आहे.